हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजार पेठेची इथं भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स, सातारा जिल्ह्यामधील विविध व्यवसायांची ओळख करून देता देता आपल्या आवडत्या ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमाचे 350 एपिसोड्स कधी पूर्ण झाले हे समजलंच नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ज्या व्यवसायांची ओळख तुम्हाला करून दिली त्या व्यावसायिकांना तर संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच, पण त्याचबरोबर कार्यक्रम ऐकून बाजारपेठेत फेरफटका मारणाऱ्या ग्राहकांनाही याचा खूपच फायदा झाला आणि त्यांनी तो आमच्या सोबत शेअरही केला. त्यापैकी काही जणांचा अनुभव आपण आज ऐकणार आहोत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूयात सातारच्या सदर बाजार मधील रहिवासी आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असणारे श्री रमेश वेलणकर यांचं मत. रमेश वेलणकर बोलतोय. व्यवसायाने मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. नियमितपणाने जे आकाशवाणी ऐकतात त्यातला मी एक लिस्नर आहे. त्यातला एक जो कार्यक्रम आहे आपला, तो कार्यक्रम याच्यात जे प्रस्तुतीकरण तुम्ही जे करता ते मला फार आवडतं. प्रकारानं त्याला तुम्ही बाजारीकरण न करता एक त्याला दिशा देऊन एखाद्या बिझनेस बद्दल किंवा एखाद्या याची माहिती देऊन लोकांना जे अध्ययन करता त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि अशाच प्रकारे निर गोष्टी अनेक ठिकाणी जाऊन तुम्ही हा तुमचा उपक्रम चालू ठेवावात आणि तुम्ही यशस्वी व्हावात अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. सर, तुम्ही तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. यानंतर जाणून घेऊयात लाईफ इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून कार्यरत असणारे आणि आमचा कार्यक्रम दररोज न चुकता ऐकणारे आमचे श्रोते श्री अतुल शहा यांचं मत. नमस्ते, माझं नाव अतुल शहा. मी लाईफ इन्शुरन्सचा ऍडवायझर आहे. मी नेहमी माझ्या व्यवसायाच्या निमित्त ऐकायला फार आवडतं, कारण रेडिओवरून बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी समजत असतात. आणि त्याच्यातला जो सकाळचा कार्यक्रम आहे ओळख बाजारपेठेची, हा कार्यक्रम ऐकत असतो. कारण सातारच्या आसपास किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत, नवीन नवीन होऊ घातलेले, नवीन नवीन होत आहेत, ते या सगळ्यांची इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते. त्या दृष्टिकोनातून ओळख बाजारपेठेचा हा कार्यक्रम फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. ओळख बाजारपेठेच्या ह्या कार्यक्रमातून मला सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं की हा एक वेगळ्या प्रकारचा मॉल असल्यासारखंच आहे. कारण जसं आपण पाहतो मोठ्या शहरामध्ये की एका मॉलमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, तसं स्वरूप ओळख बाजारपेठेच्या या कार्यक्रमाचं झालं असं मला हरकत नाही. तुम्हाला सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस, तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत, ते तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लगेचच तुम्हाला समजून येते. आणि सातारामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी चालते, त्याचा एक अभिमानी वाटतो की अशा प्रकारे ओळख बाजारपेठेची संपूर्ण सातारा जिल्ह्याची ओळख होते आपल्याला या रेडिओच्या माध्यमातून. मला वाटतं तुमच्या सगळ्यांचं मी आम्ही धन्यवाद देऊ श्रोता म्हणून. थँक्यू. थँक्यू सर. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सातारच्या सौ मनीषा तपासे मॅडम यांनी देखील त्यांचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. मी सौ मनीषा आनंदराव तपासे, मी जिल्हा परिषद शाळा मेढा तालुका जावली येथे शिक्षिका म्हणून काम करते. मी आपला सातारा आकाशवाणी केंद्रावरील ओळख बाजारपेठेची हा कार्यक्रम नियमित ऐकते. या कार्यक्रमात साताऱ्यातील विविध दुकाने, हॉटेल्स किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. साताऱ्यात राहूनसुद्धा ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत अशा कितीतरी गोष्टी या कार्यक्रमामुळे माहीत झाल्या. मला वाटते मागे एकदा फलटणच्या एका विक्रेत्याची पण मुलाखत या कार्यक्रमात मी ऐकली आणि ती खूपच हृदयस्पर्शी होती. एवढंच नव्हे तर अशा बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला माहिती मिळते, जसं की पाण्याचे टाके धुणे, इव्हेंट मॅनेजमेंट, अशा खूप साऱ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. आणि नुसती माहितीच दिली जात नाही तर त्यांचे संपर्क नंबर्सही दिले जातात. या कार्यक्रमाचे अँकर्स खूपच सहजतेने हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवतात. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झालेला आहे आणि असाच पुढे चालू राहावा असं मला वाटतं. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते आणि आम्हाला या कार्यक्रमाचा लाभ असा सदैव ऐकायला मिळावा अशी एक सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हे होते ओळख बाजारपेठेची कार्यक्रम ऐकून बाजारपेठेत फेरफटका मारायला गेलेल्या ग्राहकांचे उत्स्फूर्त फीडबॅक्स. असाच अनुभव जर तुम्हालाही घ्यायचा असेल तर ऐकायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.